राज्यातल्या विविध प्रकल्पांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सह्याद्री राज्य अतिथीगृहात एका बैठकीत घेतला वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाबाबतचा आराखडा तयार करणं आणि पश्चिम वाहिनी नद्यांमधून वाहून जाणारं पाणी सिंचनासाठी गोदावरी खोरात वळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिले त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद करण्यात येईल मुख्यमंत्री म्हणाले वैनगंगा नदीच्या खोऱ्यातील अतिरिक्त पाणी नळगंगा खोऱ्यात नेण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा असून अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमधली सुमारे पावणे चार लाख हेक्टर जमीन या प्रकल्पामुळे सिंचनाखाली येऊ शकते त्यामुळे अमरावती आणि नागपूर विभागातील दुष्काळी परिस्थितीवर मात करणं शक्य होणार आहे पश्चिमी वाहिनी नद्यांमधून वाहून जाणारं पाणी सिंचनासाठी गोदावरी खोऱ्याकडे वळवल्यास मराठवाड्याला दिलासा मिळेल त्यामुळे या प्रकल्पाला विशेष प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले राज्यातील एकशे चार प्रकल्प दहा ते वीस टक्के अपूर्ण ते तातडीनं पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं